आणि ज्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील आज नमन करतो. आजच्या आपल्या या अतिभव्य कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, भूमिपुत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवजी, आमचे पालकमंत्री दिलीपराव वळसे पाटीलजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार राजेंद्र शिंगणेजी, सन्माननीय संजय कुटेजी, सन्माननीय संजय रायमुलकरजी, सन्माननीय आकाश फुंडकरजी, या बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाडजी, सन्माननीय आमदार श्वेताताई महाले, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री किरणजी सरनाईक, सन्माननीय श्री वसंतजी खंडेलवाल, मंचावर उपस्थित श्रीमती निधी पांडे, श्री रामदास पोकळे, सन्माननीय चैनुभाऊ संचेती, सचिनजी देशमुख, गणेशजी मांटे, डॉक्टर किरण पाटील, श्री विश्वा पानसरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि थोड्या संख्येत उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो, मी सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो. एवढ्या विशाल संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि ज्या भावाच्या पाठीशी बहिणीचं प्रेम आहे त्या भावांना कोणीही त्यांचं काही वाकणं करू शकत नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, मला, आम्हाला सगळ्यांना, तुम्ही ही जी प्रेमाची राखी या ठिकाणी बांधली, जन्मभराचं नातं तुमचं आणि आमचं आज या ठिकाणी तयार झालं आहे. बहिणींनो, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचा आहे, पण मोदीजींनी सांगितलं भारत जर विकसित करायचा असेल तर आपल्याला या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत, माता आहेत, भगिनी आहेत, मुली आहेत, यांचा विकास करावा लागेल. जेव्हा महिला विकासाच्या केंद्रीकरणात येतील, आर्थिक विकासाच्या समावेशनात येतील, त्याच वेळी देश विकसित होऊ शकतो. आणि म्हणून माननीय मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम सुरू केले. या महाराष्ट्रामध्ये परवाच जळगावला 11 लाख लखपती दीदींचा सत्कार आम्ही केला, ज्या आपल्यासारख्याच सामान्य गृहिणी होत्या, पण आज कोणी वर्षाला 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 8 लाख कमवत आहेत मोदीजींच्या लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत. आणि आम्ही त्या दिवशी निर्धार केला महाराष्ट्रामध्ये किमान 1 कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं, म्हणजे 1 कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला 1 लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील, त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत.